बेडकीहाळ येथे कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांचा व मान्यवरांचा सत्कार। विक्रम शिंगाडे यांचा उपक्रम प्रेरणादायी। कोरोना काळात पत्रकारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जनजागृती बरोबर सर्व बातम्या उत्तम प्रकारे दिल्या, त्यामुळे त्यांच्या या कार्याला कुठेतरी प्रेरणा मिळावी म्हणून बेडकीहाळ येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विक्रम शिंगाडे यांनी आपल्या नेतृत्वाखाली सीमाभाग पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले। त्याचबरोबर समाजातील इतर काही मंडळींनी कोरोना काळात आपल्या परीने कार्य केलेल्या व्यक्तींना तसेच मान्यवर मंडळींना सत्कार करून गौरविले। प्रारंभी विक्रम शिंगाडे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले। त्यानंतर पालघर मुंबईच्या फौजदार अनुराधा पाटील, सदलगा पोलीस स्टेशनचे फौजदार आर वाय बिळगी, उपतहसीलदार पी बी श्रीवंत, डी एन दाबाडे, गणेश रोकडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर विजया हिरेमठ जवाहरचे संचालक अशोक नारे, संतोष दरेकर, संपत बोरगल, उत्कर्षा हेगडे यांच्यासह लीना संकपाळ, गजानन पाटील, कुमार संकपाळ, अभिजित लट्टे, राजू संकपाळ, महावीर चिंचणे, सुभाष बदनीकाई, रंगराव बन्ने, गौतम जाधव यांच्यासह सदलगा चिकोडे, निप्पाणी संकेश्वर आदी भागातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना सदलग्याचे फौजदार आर वाय बेळगी म्हणाले की पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, तो रात्रंदिवस सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करतो। कोरोना काळात सर्वच पत्रकारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाला जागृत करून पोलिसांना व जनतेला मदत केली आहे। त्यांचे कार्य सर्वांनाच आदर्श घेण्यासारखे आहे। आज विक्रम शिंगाडे यांनी सर्वच पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून गौरवून त्यांना बळ देण्याचे काम केले असल्याचे सांगितले। यावेळी डी एन दाभाडे, उत्कर्षा हेगडे, गजानन पाटील, संतोष दरेकर आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी नेताजी गोरे, अजित कांबळे, सुशील कांबळे, बबन आवळे, धोंडीबा कुंभार, शंकर कांबळे, रुपेश संधी यांच्यासह कार्यकर्ते, पत्रकार मंडळी व बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते।